बर आवाज कोण म्हणत जात सरकार मागे सरकार आला रे माझ्या शहापूर येथून आमचा बैल जामनेर येथे मी तूर विकण्यात गेलो. नंतर आम्ही तूर ईर विकल्यानंतर जामनेरहून आमचा बैल हरवला गेला किंवा सोडला गेला. त्यानंतर आम्ही खूप त्याला एक महिनाभर शोधलं तरी आम्हाला बैल मिळाला नाही. खूप दिवसाने आम्ही शोध करीत थकून गेलो. नंतर 6-7 महिन्याने एका इसमास तो बांधून ठेव असल्यास त्याने त्या गोठ्यात त्याच्या बांधून ठेवल्यामुळे आम्हाला शोध करता आला नाही. आम्हाला बैल दिसू शकला नाही. नंतर आम्ही त्याने बैल सोडल्यानंतर काही दिवसाने आमच्या गावातल्या बऱ्याच लोकांनी त्याची ओळख केली की हा बैल आपला गाववाल्याचा आहे, गावकऱ्याचा आहे. हा अशोक पाटील आणि त्याच्या दुकानाहून बऱ्याचशा लोकांना तो बैल ओळखू शकले. नंतर आम्ही त्याला त्याच्या घराकडे जाऊन त्याला समजून घातली. त्याने आम्हाला नकार दिली. माझ्या घरचा गाईचा गोरा आहे, मी पाडलेला आहे. त्याने खूप त्याच्याकडे चाटा मारत राहिली. तरी आम्ही गिरीशभाऊकडे गेलो. त्याच्या प्रिय माणसाला सांगितलं की बा हा आम्हाला गोरा असून आम्हाला देऊ शकत नाही. नंतर त्यांनासुद्धा त्यांनी समजूत घातली की बा त्यांचा गोरा येतो देऊन टाक. मग नंतर त्या सदाभाऊने, आतिश भाऊने आणि महेंद्र भाऊने त्याला समजूत घातली की बा त्याचा बैल येतो देऊन टाक. तरी त्यांनी नकार दिला. मग सदाभाऊने त्याचा एक निवड केली की बा तुम्ही आता हा बैल तुमचाच आहे म्हणून समजत असले तर तुम्ही याला घेऊन जा आणि एका हौदाच्या पाण्याहून तिथे सोडून जर तुमच्या खयात तुमच्या गोठ्यात गेला तर हा बैल तुमचा, नाहीतर हा जामनेरवाल्या शिवाजी चौके यांचा बैल होईल. म्हटलं ठीक आहे, तरी आम्हाला मान्य आहे. नंतर बैल परीक्षा घेण्याकरता बहुतेक लोक आधी आढळले आणि त्यांनी खूप प्रयत्न केले आणि बैल सोडताच खेपी असा धावत गोठ्यात गेला की तो थांबू शकला नाही. आणि मग गावकऱ्याने शाबासकी दिली. मग गावकऱ्याने आम्हाला किंवा 6-7 महिन्यापासून बैल त्याचं प्रेम इथलं चालू आहे किंवा हा गोरा जिवंत कसा राहिला किंवा तो इथल्या दिवसापासून यांनी ठेवला, हा फार आम्हाला आनंद झाला. आम्ही गावकऱ्यांना भोजन दिलं.